असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेनं त्यांच्या वेबसाईटवरती 3 रिपोर्ट अपलोड केलेले आहेत. हे तिन्ही रिपोर्ट जर आपण बघितले तर याच्यामध्ये आपल्याला काही धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात. 2024 लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी हा रिपोर्ट सादर केलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघामधली निवडणुकीची काउंटिंग ही चुकीची झालेली आहे. कुठे जास्तीची मतं मोजली गेलेली आहेत तर कुठे कमी मतं मोजली गेलेली आहेत. तसं पाहिलं तर या असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेनं पूर्ण देशभरातल्या लोकसभा मतदारसंघाचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यानंतर हा अहवाल त्यांनी आपल्या वेबसाईटवरती अपलोड केलेला आहे. याचं उत्तर देखील त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागितलेलं आहे आणि निवडणूक आयोगाला त्यांनी याचं उत्तर मागून असं विचारलेलं आहे की या सर्व मतदारसंघामध्ये केवळ असे 4 मतदारसंघ आहेत की ज्याची निवडणुकीची काउंटिंग ही चुकलेली नाही आणि एक मतदारसंघ हा अनअपोज निवडून आलेला आहे तो म्हणजे सुरत आणि बाकीचे जे 4 मतदारसंघ आहेत त्या 4 मतदारसंघामध्ये काउंटिंग ही ॲक्युरेट झालेली आहे. परंतु इतर जे काही मतदारसंघ आहेत या सर्वच मतदारसंघांमध्ये जेवढी मतं EVM टाकण्यात आलेली होती तेवढी मतं काउंटिंग होण्यापेक्षा त्याच्यापेक्षा अधिकची मतं काउंटिंग झालेली आहेत किंवा त्याच्यापेक्षा कमी देखील मतं काउंटिंग झालेली आहेत. आणि त्याच्यामुळं असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेनं निवडणूक आयोगाला याचं उत्तर मागितलेलं आहे की नेमकं ही भानगड काय आहे आणि हे निवडणूक आयोगानं आम्हाला समजावून सांगावं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. या असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स इन इंडिया यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातले जे 48 मतदारसंघ आहेत त्या 48 मतदारसंघापैकी 35 मतदारसंघांमध्ये अधिकची मतं काउंट केली गेलेली आहेत तर 13 असे मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये EVM कमी मतं मोजली गेलेली आहेत. त्याच्यामुळं हे 48 ही मतदारसंघ असे आहेत की याच्यामध्ये काही मतदारसंघामध्ये अधिक मतं काउंट केली गेली तर काही मतदारसंघामध्ये झालेल्या मतदानापैकी कमी मतं काउंट केली गेली. देशभराची परिस्थिती अशीच आहे असं या असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेचं म्हणणं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की देशामध्ये 176 असे मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये EVM जास्त मतं मोजली गेलेली आहेत. जी मतं EVM बंद करण्यात आलेली होती किंवा लोकांनी EVM मतदान केलेलं होतं त्या मतदान केलेल्या लोकांपेक्षा जास्त मतं या मतदारसंघामध्ये मोजली गेलेली आहेत. याचा आकडा देत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की जवळपास 35,093 मतं ही अधिकची मोजली गेलेली आहेत तर काही मतदारसंघांमध्ये कमी मतं मोजली गेलेली आहेत. ही मतदारसंघाची आकडेवारी किती आहे तर याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 362 मतदारसंघामध्ये झालेल्या मतदानापेक्षा कमी मतं मोजली गेलेली आहेत. मग ही किती कमी मतं आहेत तर याचा आकडा असा आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की 5,54,598 मतं ही कमी मोजली गेलेली आहेत. अर्थातच 176 मतदारसंघामध्ये अधिकची मतं मोजली गेलेली आहेत त्याचा आकडा 35,093 आहे तर 362 मतदारसंघामध्ये झालेल्या मतदानापेक्षा कमी मतं मोजली गेलेली आहेत त्याचा आकडा 5,54,598 इतका आहे. असे एकूण 538 मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये कमी अधिक मतं मोजली गेलेली आहेत. जवळपास निवडणूक आयोगाकडे याचं उत्तर या असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेनं मागितलेलं तर आहेच परंतु या सर्व संस्थेनं जवळपास 543 मतदारसंघाचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा आकडा निवडणूक आयोगाला सादर केलेला आहे. कोणत्या मतदारसंघामध्ये किती मतं अधिक मोजली गेलेली आहेत कोणत्या मतदारसंघामध्ये किती कमी मतं मोजली गेलेली आहेत याची सगळी आकडेवारी या अहवालामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेली आहे. केवळ 4 मतदारसंघ असे आहेत ज्या मतदारसंघामध्ये ॲक्युरेट मतमोजणी झालेली आहे आणि एक मतदारसंघ जो आहे सुरतचा तो अनअपोज असल्यामुळे तिथे काही काउंटिंग झालेली नाही. जवळपास 543 मतदारसंघापैकी 538 मतदारसंघामध्ये हा प्रॉब्लेम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. यातले महाराष्ट्रातले जवळपास सर्वच मतदारसंघ आहेत जे 48 मतदारसंघ आहेत त्या 48 मतदारसंघामध्ये असा घोळ झालेला आहे. 35 मतदारसंघामध्ये कमी मतं मोजली गेलेली आहेत तर 13 मतदारसंघामध्ये अधिकची मतं मोजली गेलेली आहेत. या आकडेवारीवरून आता देखील आपल्याला असं म्हणता येऊ शकते की EVMच्या बाबतीमध्ये केवळ मशीनच नाही तर त्याच्या काउंटिंगमध्ये देखील अशा काही तांत्रिक चुका होऊ शकतात. याचं स्पष्टीकरण अजूनही निवडणूक आयोगानं दिलेलं नाही आहे आणि निवडणूक आयोग हे मान्यही करत नाही आहे. खरं तर पोर्तो रिकोच्या निवडणुकीमध्ये काही महिन्यापूर्वीच असा प्रॉब्लेम आलेला होता आणि पोर्तो रिकोच्या निवडणूक आयोगाने देखील हे मान्य केलं होतं की EVMमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यांनी मान्य करून EVMच्या ऐवजी जे बॅलेट पेपर्स आहेत त्याचा स्वीकार करण्याचा देखील त्यांनी आता ठरवलेलं आहे. शिवाय
EVM जर स्वीकारली तर EVM बरोबरच त्याच्यामध्ये VVPATमधले देखील मतं मोजली जाणार आहेत. परंतु भारतात मात्र असं केलं जात नाही आहे. एवढा मोठा घोळ असताना देखील निवडणूक आयोगाने अजून याच्यावरती उत्तर देखील दिलेलं नाही आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेनं आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या निदर्शनास अशा अनेक बाबी आणून दिलेल्या आहेत आणि ही संस्था आतापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये देखील गेलेली आहे विविध विषयांना घेऊन. आता देखील त्यांनी निवडणूक आयोगाकडे याचं उत्तर मागितलेलं आहे की ही मतमोजणी जी आहे ही कमी जास्त का झालेली आहे याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. जर निवडणूक आयोग याचं उत्तर देत नसेल तर कदाचित ही संस्था भविष्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याच्या विरोधामध्ये देखील एखादी याचिका दाखल करू शकते. आपल्याला नेमकं निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेल्या या गोंधळाबद्दल आणि EVMच्या या गोंधळाबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.